च्यात पाचव्यांदा रशियाच्या अध्यक्षपदी पुतीन यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी जग तिसऱ्या महायुद्धापासून केवळ एक पाऊल दूर असल्याचा इशारा दिलाय. पुतीन यांच्या या इशाऱ्यानंतर जगात एकच खळबळ उडाली आहे, कारण त्यांच्याकडे जगातील सर्वाधिक अण्वस्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यांनी तिसऱ्यांदा हा इशारा दिलाय. पुतीन म्हणाले की अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी संघटना नाटोचे तज्ज्ञ आधीच युक्रेनमध्ये आहेत आणि रशियासोबतच्या युद्धात युक्रेनियन सैन्याला ते सल्ला देत आहेत. तर पाश्चिमात्य देशांनी आपले सैनिक युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठवले तर तिसरे महायुद्ध सुरू होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर 1962 क्युबन मिसाईल संकटनानंतर पुतीन यांचा हा इशारा सर्वात गंभीर मानला जात आहे. 1962 अमेरिकेजवळील क्युबामध्ये क्षेपणास्त्रे तैनात करण्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन सोव्हिएत युनियन आणि अमेरिका आमने सामने आले होते. पुतीन यांनी सध्या युक्रेनमध्ये अण्वस्त्रे वापरण्याची गरज नाकारली आहे. अध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर पुतीन म्हणाले की आधुनिक जगात सर्व काही शक्य आहे, जे काही घडत आहे त्यामुळे तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. कदाचित हे कोणाच्याही हिताचे नसेल. फ्रान्सचे अध्यक्ष एम्युन्युएल मॅक्रॉन यांनी नाटो सैन्य पंक्ती दिल्यानंतर रशियाच्या अध्यक्षांची ही प्रतिक्रिया आली आहे. रशियन लोकांना थेट हल्ल्यापासून वाचवण्यासाठी युक्रेन सीमेवर बफर झोन तयार करण्याचा विचार करत असल्याचे देखील पुतीन यांनी यावेळी सांगितले.